महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत शहराच्या पाणीपुरवठा योजनेचे काम करण्यात येत असून या योजने सर्वेक्षणाचे काम सुरू झाले आहे या योजनेअंतर्गत बांधण्यात येणाऱ्या उंचीवरील एकोणपन्नास आणि जमिनीवरील चार टाकीचे काम एका महिन्यात सुरू करण्याचे आदेश महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक अस्तिकुमार पांडे यांनी दिलेत महानगरपालिका आयुक्त यांच्या कार्यालयात महानगरपालिका आयुक्त प्रशासक अस्तिक कुमार पांडे यांनी पाणीपुरवठा योजनेची आढावा बैठक घेतली या बैठकीला महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे प्रभारी अधीक्षक अभियंता अजय सिंग महानगरपालिकेचे शहर अभियंता साकाराम पानसडे कार्यकारी अभियंता वितरण के पी धांडे उपअभियंता किरण पाटील आदी उपस्थित होते यावेळी महापालिका आयुक्त तथा प्रशासक कुमार पांडे यांनी पाणीपुरवठ्याचे काम तातडीने सुरू करण्यासंदर्भात निर्देश दिलेत छावनी बोर्डाला नवीन पाणीपुरवठा योजनेत पाणी देता येईल यावर चर्चा झाली आहे तसेच जायकवाडी येथे पूल जायकवाडी ते नक्षत्रवाडी नक्षत्रवाडी ते शहर येथे जल शुद्धीकरण केंद्र आणि संतुलित जलकुंभाचे काम सुरू करण्यात येणार आहे सध्या सहा टिका आणि जलकुंभाचे काम सुरू करण्यात आले संतुलित जलकुंभ आणि जल केंद्राचे बांधण्यात येणाऱ्या एकोणपन्नास उंचीवरील ईएसआर आणि जमिनीवरील चार जी एस आर टाकीचे काम एक महिन्यात सुरू करण्याचे आदेश महानगरपालिका आयुक्त अस्तिक कुमार पांडे यांनी आज दिलेत महानगरपालिका आयुक्त कार्यालयात शहरात पाणीपुरवठा योजनेची आढावा बैठक झाली या बैठकीत पाणीपुरवठा योजनेसंदर्भात सखोल चर्चाही करण्यात आली आहे वितरण व्यवस्थेचे काम पाच ते सहा महिन्यात सुरू करण्यात येणार आहे यावर जायकवाडी हेडवर्क पाण्याचे जलकुंभ संतुलित जलकुंभ जलशुद्धीकरण केंद्र याचे काम एका महिन्यात सुरू करण्याचे आदेश प्रशासक अस्तिक कुमार पांडे यांनी दिलेत